हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील ग्रामपंचायतीच्या वतीनं दिव्यांग निधीतून 140 दिव्यांग लाभार्थ्यांना सरपंच अरुणादेवी पाटील, प्रभारी सरपंच अनिकेत चौगुले व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते अनुदानाचं वाटप करण्यात आलं. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच अरुणादेवी पाटील उपस्थित होते. यावेळी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गळवे म्हणाले, समाज कल्याण विभागाकडे अनेक योजना आहेत. दिव्यांग बांधवांनी बचत गट स्थापन करून जास्तीत जास्त समाज कल्याण विभागाकडील योजनांचा लाभ घ्यावा. तसेच घरफाळ्यामध्ये 50% सूट देण्यात आली. यावेळी प्रभारी सरपंच अनिकेत चौगुले, ग्रामपंचायत सदस्य जयश्री जाधव, शुभांगी माळी, भारती पोद्दार, स्मिता चौगुले, माधुरी गोदे, अजित देवमोरे, दावीद घाटगे, सदानंद महापुरे, भरतेश्वर भोकरे, आपासू पाटील, अशोक अर्गे, राहुल कत्ते आदी उपस्थित होते. कुंभोज प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.